तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये, प्रथम सत्र परीक्षा 2024, तर त्याच्यासाठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका, फक्त आणि फक्त सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करतो. तर विषय आहे मराठी, एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका जी आहे ती तुमच्याशी शेअर करतो. वेळ आहे 2 तास. तर याच्यामध्ये इयत्ता 6वी प्रश्न क्रमांक 1 आहे, शब्द ऐकून लिहा. तर शब्द ऐकून लिहामध्ये एकूण 10 शब्द तुम्हाला दिले जातील. हे सगळे असे शिक्षक तुम्हाला ऐकवतील ते शब्द, आणि ते तुम्ही शुद्ध लेखनाच्या नियमानुसार व्यवस्थित काय करायचे लिहायचे आहेत, शुद्ध लेखनाचा नियम वापरून व्यवस्थित लिहायचे आहेत. 10 शब्द लिहिले की तुम्हाला योग्य असे 5 गुण मिळून जातील. आता त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे, परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा इथपासून ते त्यातील 14 वीरांना तर मरणोत्तर देण्यात आला. इथपर्यंतचा हा सगळा जो परिच्छेद आहे तो वाचायचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर काय करायचा लिहायची. आता पहिला प्रश्न बघा, भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? तर इथे उत्तर आहे बघा त्याचं, परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. हे त्याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर आतापर्यंत परमवीर चक्र सन्मान किती वेळा दिलेला आहे? परमवीर चक्र आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. ते हे दुसऱ्याचं उत्तर येणार. वीरांची गुणवैशिष्ट कोणती? वीरांमध्ये कोणकोणते गुणवैशिष्ट असतात? हा तर वीरांमध्ये काय असतं? अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना परमवीर चक्र दिला जातो. ते इथं ते तिन्ही गुण त्याचे काय करायचे, वीरांची गुणवैशिष्ट इथं लिहायचे. आता पुढे बघूया आपण, जस्ट अ मिनिट. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 सुद्धा 5 गुणांसाठी आहे. खालील उतारा वाचायचा आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा उतारा वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता याच्यामध्ये हा उतार सुरू होतो इथून, भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धी मागे इथपासून ते चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. इथपर्यंत व्यवस्थित वाचायचं आहे. तर हे व्यवस्थित वाचल्यानंतर पहिला प्रश्न आहे त्यातला सोडवायचा, आदिम कलेची मुळे मूळ बीजे कशात विकसित झालेली दिसतात? आदिम कलेची मूळ बीजे जी आहेत ती वारली चित्रकलेत काय दिसतात? विकसित झालेली दिसतात. पुढचं आहे आदिवासी कलेची, सॉरी आदिवासी कलेची वैशिष्ट्य लिहा. कोणतीही 2 वैशिष्ट्य लिहायचे. तर आदिवासी कला त्याच्यामध्ये, तर आदिवासी कलेचे वैशिष्ट्य काय? त्याच्यामध्ये एक निसर्ग प्रेम असत आणि सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार, हे आदिवासी कलेचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशा कशातून येतो? तर बघा इथं आहे, वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातू काम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने, या सगळ्यांमधून महाराष्ट्राचा आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो. ते तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर कविता, कवितेवर आधारित प्रश्न आहे. हे सुद्धा 5 गुणांची आहेत. तर इथपासून आहे ते माझ्या आजानं पंजानं पासून ते इथपर्यंत, दिन सोनियाचा आला इथपर्यंत. तर याच्यामध्ये प्रमाण भाषेतील म्हणजे आपण शुद्ध भाषेमध्ये कसं म्हणतो, तवा म्हणजे आपण तेव्हा असं म्हणतो, साळंदला म्हणजे संध्याकाळी असं म्हणतो, सॉरी साळंदला इथं शाळेला असं अपेक्षित आहे, सॉरी तवा म्हणजे तेव्हा आणि साळला म्हणजे शाळेला असं आहे. ओके, शेती कामासाठी वापरली जाणारी साधनं, कुठली कुठली शेती कामासाठी साधनं वापरली जातात ते कवितेच्या आधारावर वाचून तिथे लिहा. त्यानंतर कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा आणि कशासाठी झाला? ते कविता वाचून त्याचं इथं उत्तर तुम्ही लिहायचं. ही कविता व्यवस्थित वाचा, कशा प्रकारे त्याचा उपयोग झाला ते लिहून काढा. आता बघा, सूचनेनुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील शब्द वापरून तुमच्या मनाचं वाक्य तयार करा. वर्तमानपत्र, जसं की दररोज वर्तमानपत्र वाचावे. मित्र, संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र. तर निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन
देशाच्या पर्यावरण मंत्र्यांनी दिलं असं ते तुम्ही एखादं वाक्य तयार करू शकता. तर हे काय झालं, त्याच्या सूचनेनुसार कृती करा. विरुद्धार्थी शब्द अवघडला, विरुद्धार्थी शब्द काय येणार, सोपे. अवघडला काय येणार, सोपे. प्रतिकूल अनुकूल लिहायचं, काय लिहायचं, अनुकूल लिहायचं. त्याच्यानंतर समानार्थी शब्द लिहा, सुवास, सुगंध, कष्ट, मेहनत असं घेऊ शकता. डौल, डौलदार यासारखे दार हा प्रत्यय लावून, रुबाब, रुबाबदार, ऐट, ऐटदार असे काढायचे. आता टिपणे काढणे म्हणजे काय करणं, नोंदणी करणे. हातभार लावणे म्हणजे एखाद्याला मदत करणे. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. आता प्रश्न क्रमांक 6, तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी 5 प्रश्न तयार करा. सैनिकांना तुम्ही जर मुलाखत घेणार असाल तर त्यासाठी कोणते 5 प्रश्न ते तिथे लिहायचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्याही एका विषयावर म्हटलं तर तयारी करताना काय करा, दोन्हीची करा, जेणेकरून सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पहिला आहे मला पंख असते तर असा आहे पहिला, आणि दुसरा माझा आवडता खेळ. पंख असेल तर असते तर एक साधारण 8 ते 10 ते 12 ओळीमध्ये हा निबंध इथं लिहायचा आहे. तर इथं तुमची जी प्रश्नपत्रिका आहे 6वी मराठीची, तर ती इथं काय होते, पूर्ण होते. आणि इतर विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची त्याच्या सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.